ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या 93व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. रमेश देव यांचं मूळ आडनाव ठाकूर. रमेश ठाकूर यांचं रमेश देव कसं झालं याचा फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1926 रोजी अमरावतीला झाला असला तरी त्यांचे लहानपण कोल्हापूरमध्ये गेले. रमेश देव यांचे आजोबा इंजिनियर होते. त्यांनी राजस्थानमधील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठे योगदान दिलं. कोल्हापूरच्या शहराच्या उभारणीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केलं होतं. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झालं. रमेश देव यांच्या वडिलांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. हे शिक्षण घेण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली होती. वकील झाल्यानंतर रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करू लागले. शाहू महाराजांना रमेश देव यांच्या अनेक कायदेशीर गोष्टींमध्ये मदत केली. त्यामुळे शाहू महाराज त्यांना म्हणाले, ठाकूर तुम्ही देवासारखे भेटलात मला, तुम्ही आजपासून ठाकूर नाही देवच. तेव्हापासून ठाकूर कुटुंबाचे आडनाव देव झाले. तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला? रमेश देव यांच्याविषयी तुमच्या भावना तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त करू शकता.